किती धडपड केली ना, तर अनिल परब काय इलिगल रिपोर्ट ते वाचू शकला नाही. मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो, हिम्मत असेल तर कोर्टात जाऊन सांगा माझे मंत्री अनधिकृत बांधकाम करणार त्याला मी तोडू देणार नाही. आहे का उद्धव ठाकरे मध्ये हिम्मत? ते हिते बसून पुरपूर पुरपूर करतात. अनधिकृत बांधकाम प्रताप सरनाईक ने बांधलं, त्याला महाराष्ट्राचे कॅबिनेट म्हणते ये मेरा आदमी है, माफ कर दो. ओ हे महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता अनधिकृत बांधकाम चालू देणार नाही. मग ते उद्धव ठाकरेंचा असो, प्रताप सरनाईकचा असो, अनिल परबचा असो, रिसोर्ट तुटणार म्हणजे तुटणार. संजीव नाईक यांनी चांगला महत्वाचा प्रश्न विचारला, त्यात पण यशवंत जाधव कोणी असेल निश्चित सोडून काढतो. त्यात पण जो महापालिकेचा कमिशनरला काल मुंबईचा गेली ना नोटीस, कॉन्ट्रॅक्टरला वाटवण्यासाठी हा महापालिका आयुक्त सांगतो मेडिकल इमर्जन्सी. मी ते मुंबई महापालिका कमिशनरला वॉर्निंग देतोय, तुम्ही उद्धव ठाकरेचे ऑफिसर नाही आहात. म्हणजे भ्रष्टाचार करण्यासाठी कोविड हॉस्पिटलचे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही ब्लॅकलिस्टेड कंपनीला दिले आणि आता म्हणतात मेडिकल इमर्जन्सी. ओ चहल साहेब, घोटाळेबाजांचा नादी लागू नका, नाही तर मग तुम्हाला पण हिशोब द्यावा. किरीट सोमय्याने येथून